मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचे रवींद्र वायकर यांना 4,52,644 इतकी मते मिळाली, तर अमोल कीर्तीकर यांना 4,52,596 इतकी मते मिळाली होती. मतांमधील फरक हा 48 इतकाच होता. वायकर आणि कीर्तीकरांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अगदी मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 4 जूनला रात्री 9 वाजेपर्यंत या मतदारसंघात नेमका कोणाचा विजय झाला हे स्पष्ट होऊ शकलं नव्हतं. पण अखेरी शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी या मतदारसंघात विजय मिळवत कीर्तीकरांचा पराभव केला. पण यानंतर वायकरांना मिळालेल्या विजयात काहीतरी काळोबेरं असल्याचा संशय व्यक्त करत या विजयाबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांनी ईव्हीएमशी जोडलेला मोबाईल फोन वापरला असल्याची तक्रार वनराई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून या प्रकरणी आता पंडिलकर यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी थेट राहुल गांधी यांनी इलॉन मस्क यांच्या ट्विटचा दाखला देत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. नेमकं प्रकरण काय थोडक्यात जाणून घेऊया. टेस्ला आणि एक्सचे मालक इलॉन मस्क यांनी अमेरिकेतील निवडणुकीचा संदर्भ घेत सोशल मीडिया अकाउंट एक्सवर एक पोस्ट केली आहे. ईव्हीएम मशीन बंद केलं पाहिजे कारण मानवी हस्तक्षेपाने किंवा इतर प्रकारे ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा धोका आहे असं इलॉन मस्क यांचं म्हणणं आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीच्या दिवशी शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याचा आरोप होणाऱ्या बातमीचा हवाला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक पोस्ट केली आहे आणि इलॉन मस्क यांची पोस्ट देखील रिट्विट केली आहे. राहुल गांधी काय म्हणाले ते देखील जाणून घेऊया. भारतातील ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स आहे आणि कोणालाही त्याची तपासणी करण्याची परवानगी नाही. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जाते. जेव्हा लोकशाही संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो तेव्हा लोकशाही दिखावा म्हणून उरते आणि फसवणूक होण्याची शक्यताही वाढते. या प्रकरणी ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. मतमोजणी दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप कीर्तीकरांकडून करण्यात आलाय. पण या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या वेळी CCTV देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे कीर्तीकर यांना धक्का बसला. परंतु आता तर या प्रकरणात खासदार रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याचे नाव समोर आले आहे. उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार भरत शहा यांनी खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांच्यावर गंभीर आरोप करत मतमोजणी केंद्रावरील खोलीत परवानगी नसताना सुद्धा मोबाईल वापरण्यात आल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. पण या प्रकरणी तपास केला असता पंडिलकर यांनी ईव्हीएमशी जोडलेला मोबाईल फोन वापरण्यात आल्याची धक्कादायक माहिती सध्याच्या घडीला समोर येते आहे. पोलिसांनी वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाला एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. यामुळे आता या प्रकरणात मंगेश पंडिलकर यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यताही वर्तवली जाते. याबद्दलची अधिक अपडेट किंवा सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, वाचायची असेल, तर यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.